असं नाही, इथं असणारी जनता विरुद्ध दादांनी घेतलेला निर्णय आणि भाजप अशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि सुप्रिया ते निवडून येणारच आहेत आणि निवडून आल्यानंतर त्याचं क्रेडिट पूर्णपणे इथं असणारी जनता, हे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना ते जातं. गेल्या अनेक वर्षांपासून यांनी पक्ष इथं बांधलेला आहे, मित्रपक्षाली आता मदत केलेली आहे, त्यामुळे कुठेही क्रेडिट हे मला जात नाही. फक्त कोणाला काय अडचण असेल तर ते मग चर्चा करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेली आहे, पण क्रेडिट पूर्णपणे इथं असणारी जनता आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना जाणार आहे. म्हणजे सुप्रिया ते निवडून येणार मान्य आहे, पण जे जे विरोधक होते, मी काल शिवतारेने शांत केलं, हर्षवर्धन पाटलांना शांत केलं, मग एक एक करून ते सगळं ज्याला मोड बांधण्याचा कार्यक्रम सुरू आहे सगळं, अगदी सागर बंगल्यावरनं म्हणजे तक्रार निवारण केंद्र झालंय ते सगळं, साम दाम दंड सगळं. तक्रार निवारण केंद्र झालंय का कुठंतरी काही गोष्टी देण्याचं केंद्र झालेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर गेल्या वेळेस जेव्हा इलेक्शन झालं होतं भाजप विरुद्ध, आदरणीय पवार साहेबांची जी खरी राष्ट्रवादी त्यावेळेस होती त्याच्यामध्ये ती लढक झाली होती. आणि त्यावेळेस ज्यांची ज्यांची नाराजगी आज आहे असं दिसतंय, त्यांनी खूप ताकदीने भाजपचा प्रचार त्यावेळेस केला होता. यंदा आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने भाजप वागलेला आहे, कुटुंबाने पार्टी फोडलेली, तर भाजपचे अनेक मतदारसुद्धा यंदा भाजपला मतदान करणार नाही. ना पुरस्कृत जो कुठला पार्टी असेल अजितदादांची, त्यांना ते मतदान करणार नाहीत. त्याच्याचबरोबर हे लोक 19 नाराजगी व्यक्त केली नव्हती, पण आता त्यांनी व्यक्त केली. त्याचा अर्थ की नेता जेव्हा त्या भागातला भाजपचा नाराज असतो, कार्यकर्ते नाराज असतात, कार्यकर्त्याला खुश करण्यासाठी नाराजगी ही व्यक्त करावी लागते, म्हणजे भाजपचे अनेक कार्यकर्ते हे अजितदादांचा प्रचार करणार नाहीत, ते तिथं तुतारीचा प्रचार करतील असा एक अंदाज आहे. त्यामुळे आमचा हार्डकोर जो मतदार आहे, ज्यांच्यामुळे गेल्या वेळेस आम्ही निवडून आलो, त्याच्यात भाजपमध्ये भाजपने केलेली जी की कृती आहे पक्ष फोडण्याची, त्याच्यावर नाराज असताना त्यांचा मतदार, त्याच्याचबरोबर हे मोठे नेते नाराज आहेत, त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्ता, याच्यामुळे सुप्रियाताईंचं लीड कमीत कमी 2.5 लाख यंदाच्या वेळेस असणार आहे असा विश्वास आम्हाला वाटतो. पुरंदरमध्ये प्रचार करताय दादा, आज शिवतारे बापूंनी कालपर्यंत भूमिका होती की निवडणूक लढवणार, अजितदादांनी आता अजितदादांबद्दल त्यांनी टीका केली होती आणि त्याबद्दल तर यू टर्न घेत असतील तर लोक त्यांना म्हणणार दुटप्पी भूमिका तुम्ही घेत आहात. तुम्ही नेत्याला भेटूस तर वातावरण तापवलं, नेत्यांना भेटल्यानंतर तुम्ही शांत जर होणार असाल तर ही भूमिका लोकांना आवडत नसते. ते शांत झाले असले तरी त्यांनी बोललेल्या वक्तव्याचे जे व्हिडिओ आहेत जे लोकांमध्ये गेलेले ते तर तुम्ही आता बंद करू शकत नाही, ते लोकांपर्यंत गेले ते तुम्ही डिलीट कसं करणार असाही प्रश्न आहे. निलेश लंकेंचं तुम्ही स्वागत केलेलं आहे दक्षिण नगरमध्ये, आता त्यांनी अधिकृत प्रवेश केलेला, आमदारकीचाही राजीनामा दिलेला आहे, त्यासाठी विखेंवरती टीका केलेली आहे. निलेश लंके जेव्हा अजितदादांकडे होते तेव्हा सातत्याने लोक त्यांना भेटत होती, मतदार भेटत होते, तसंच अनेक इतर आमदार आहेत ज्यांना लोक हेच म्हणतात की तुम्ही परत साहेबांबरोबर गेला पाहिजे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक दौरा केला होता मतदारसंघामध्ये खासदारकीच्या, तिथेही लोकांचं मत आलं की तुमच्या बरोबर आम्ही आहोत जर तुम्ही साहेबांबरोबर असाल. आणि मग त्यानंतर त्यांनी इच्छा व्यक्त केली लोकसभा लढायची आणि लोकांच्या सपोर्टने आणि आता साहेबांबरोबर आल्यामुळे त्यांचं मताधिक्य चांगलं असेल, तिथं नक्कीच लढत एका बलाढ्य शक्तीविरोधात सामान्याची शक्ती होईल आणि त्या सामान्य शक्तीच्या मागे सामान्य लोक भक्कमपणे उभं राहून निलेश लंके हे पुढचे खासदार होतील असा विश्वास मला तरी वाटतो. अठ्ठेचाळीसपैकी आता 2-3 ठिकाणच असं आहे की जिथं थोडासा चर्चा नाही तर वाद चालू आहे, पण मला असं वाटतं की मैत्रीपूर्वक लढत होईल असं वाटत नाही. तोडगा नक्कीच आज नाही तर उद्या, नाही तर 31 तारखेला जी बैठक दिल्लीला आहे त्याच्यामध्ये सर्व मोठे नेते महाविकास आघाडीचे इंडियाची बसणार आहेत, त्याच्यात योग्य असा निर्णय तोडगा काढला जाईल आणि लढत ही भाजप आणि प्रतिगामी विचाराचे जे पक्ष आहेत विरुद्ध पुरोगामी विचार म्हणजे इंडिया ब्लॉकच्या विरोधात तिथं
थेट लढत होईल असं वाटतं. महायुतीचं जर बघितलं गेलं 48 जागांचा तिढा काही सुटता सुटत नाहीये. बारामतीचं उदाहरण घेऊ, नाव आहे वहिनींचं पुढं पण डिक्लेअर अजून होत नाहीये. रात्री पण काल 2:30 वाजेपर्यंत वर्षा निवासस्थानी बैठक झाली, महायुतीचं कुठं घोंगड अडलं? एक तर बारामती मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 9 सर्वे केले गेलेत असं आम्हाला कळत आहे. कारण शेवटी जे नेते आज अजितदादांबरोबर आहेत ते पूर्वी साहेबांबरोबर होते. त्यातले काही नेते तसं बघितलं तर आमच्या संपर्कात सुद्धा आहेत, पण त्यांच्याकडनं जे काही कळालेलं आहे 9 सर्वे झाले आणि त्या 9 सर्वेमध्ये अजितदादांचे जे कुठले उमेदवार आहेत ते सर्व पिछाडीवर आहेत. त्यामुळे आता 10वा सर्वे करतील आणि मग ते योग्य असा निर्णय घेतील असं मला तरी वाटतं. त्यांनी केलेत, त्यांच्या पक्षाली केलेले आहेत आणि त्यानंतर सुद्धा 9व्या सर्वेमध्ये सुद्धा सुप्रियाताईच पुढे दिसत आहेत. त्यामुळे कदाचित त्या बाबतीतली चर्चा होत असल्यामुळे अजून एकदा 10वा सर्वे करतील आणि मगच उमेदवार तिथे डिक्लेअर केला जाईल. आणि राहिला प्रश्न इतर महायुतीच्या उमेदवारांच्या बाबतीत, खरं तर केंद्रातून आदेश आले तर खाली ते ऐकावे लागतात. आता कसं असतं की आता आम्ही सर्वजण काय बोलतोय की दिल्लीसमोर हे सगळे झुकलेले आहेत, आता हे परसेप्शन वेगळं करण्यासाठी थोडंसं नाटक ते करतील, बैठक झाली असं दाखवतील, आम्ही भांडतोय असं दाखवतील, पण शेवटी दिल्लीवरनं भाजपचा जो आदेश येईल तो अजितदादांनाही मान्य करावा लागेल आणि एकनाथ शिंदे साहेबांनाही मान्य करावा लागेल. आणि जर मान्य केला नाही तर त्यांचे नेते जे आज सुखरूप घरी बसलेले आहेत, कुठलीही कारवाई त्यांच्यावर आत्ता तरी चालू नाही, ती परत एकदा चालू होऊ शकते. आणि मग ती सुरू झाली तर परत नेते अजितदादांवर प्रेशर आणणार आणि म्हणणार नको रे बाबा आता आपल्याला कारवाई नको, जे केंद्र म्हणतंय जे बीजेपीचे मोठे नेते म्हणतात तेच आपल्याला ऐकावं लागेल. हेच पुढच्या 2 दिवसात झालेलं आपल्या सगळ्यांना दिसेल. पटेलांना काल क्लीन चीट मिळाली सगळ्यांच्या. आता सामान्य लोक इतकं त्रासलेले आहेत, त्यांना कुठलीही आनंदाची बातमी ही आज तरी कळत नाही. 4 तारखेला महाविकास आघाडी आणि भारतामध्ये इंडिया ब्लॉकचे खासदार निवडून आल्यानंतर सरकार बदलल्यानंतर ती एक गोड बातमी सामान्य लोकांना मिळेल, पण तोपर्यंतच एक गोड बातमी ही तिथं प्रफुल्ल पटेल साहेबांना आली. अनेक दिवस अनेक महिने अजितदादांच्या मागे लागून लागून त्यांनी पवार साहेबांना सोडण्याचा, भाजपबरोबर जाण्याचा, पार्टी आणि चिन्ह चोरण्याचा निर्णय तिथं घेण्यासाठी अजितदादांना भाग पाडलं आणि अशातच तो निर्णय झाला. ते आता भाजपबरोबर गेलेले आहेत, पण कालची गोड बातमी ऐकल्यानंतर आता त्यांना मिरचीसुद्धा गोड लागली असावी असं मला वाटतं. त्यांना मी शुभेच्छा देतो की तुमच्यावर झालेली कारवाई ती कदाचित बंद झाली, फाईल बंद झाली. मी मनापासून आपलं या गोष्टीसाठी अभिनंदन करतो. अनेक दिवस अनेक महिने तुमच्याबद्दलची कुठलीही बातमी येत नव्हती, कालच ती बातमी आली, ते सुद्धा सीबीआयची कारवाई तुमच्यावर बंद झाल्याची. मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. आता पुढे ते काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल. झाली असावी, त्यासाठीच तर ते पुस्तक लिहिणार होते, ते भावी लेखक आहेत. आता आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यामध्ये एक अधिकचा चॅप्टर टाकण्यासाठी सांगितला होता, आता एकच काय, आता 2 चॅप्टर टाकतील, म्हणजे शेवट द एंड हे आनंदाचं झालं. म्हणजे सीबीआयची कारवाई सुरू जी झाली ती एंड सीबीआयची कारवाई बंद झाली याच्यावरच एंड होईल असं दिसतंय. ठाकरेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, काय एकंदरीत यांच्यावरती कोणत्या यंत्रणेची काही पकड वगैरे किंवा काय त्यांच्यावरती दबाव आहे? दबाव असल्याशिवाय ते होत नसतं. चूक केली म्हणून तो दबाव असतो असं नाही, पण घरातल्या लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणीत आणलं जातं, त्यांना इन्क्वायरीला बोलवलं जातं, पोलीस स्टेशनला बसवलं जातं, एन्क्वायरी चेंबरमध्ये बसवलं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी सहन करण्याची क्षमता सगळ्याच नेत्यांमध्ये आहे असं नाही, त्यामुळे काही लोक झुकतात, स्वीकारतात आणि भाजपबरोबर जातात, पण जे लढतात ते इथंच राहतात. लोकांच्या हिमतीवर कार्यकर्त्यांच्या ताकदीने लढण्याची भूमिका आम्ही असू, तसंच राऊत साहेब असतील, तसंच काँग्रेस आणि आपचे सर्व नेते आज घेत आहेत, ती महत्वपूर्ण गोष्ट आहे. वंचित 2019ला कोरेगाव भीमाची दुर्दैवी घटना घडली, त्याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचं वातावरण हे वेगळं झालं होतं. 2 समाजामध्ये वाद निर्माण झाला होता, योगायोग म्हणा नाही तर दुर्दैव म्हणा, त्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन होतं आणि त्या वातावरणाचा फायदा
हा भाजपला मोठ्या प्रमाणात झाला. आणि एक असा पक्ष होता वंचित की जे संविधानाच्या बाजूनी भूमिका घेतात, लोकशाहीच्या बाजूनी घेतात आणि प्रामाणिकपणे त्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेब प्रयत्न करतात, पण त्या वातावरणात त्यांनी वेगळे उमेदवार उभे केल्यामुळे अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा भाजपला झाला. आज सुद्धा योगायोग बघा, नाही तर दुर्दैव बघा, लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर असतानाच ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न सत्तेतल्या काही लोकांनी या महाराष्ट्रामध्ये केला. आणि तशी परिस्थिती असता आज परत एकदा प्रकाश आंबेडकर साहेब वेगळं लढण्याचं तिथं म्हणत आहेत. मला विनंती करायची, एक नागरिक म्हणून तुम्ही संविधानासाठी लोकशाहीसाठी लढला आहात, प्रयत्न करत आहात, त्यामुळे आपण जर वेगळं लढलो तर त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा हा भाजपला होईल असं कार्यकर्तेसुद्धा आज म्हणत आहेत. त्यामुळे विनंती आहे, असं न करता एकत्रित आपण लढूया. आणि जरांगे पाटलांनी सुद्धा वेगळी भूमिका घेऊन वेगळे उमेदवार उभे केले तर त्यांनी सुद्धा अभ्यास करावा की त्याचा फटका हा भाजपला होणार आहे का भाजपच्या विरोधात लढणारे पुरोगामी पक्षाला होणार आहे. त्यामुळे हा हा विषय आणि हा विचार या नेत्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. जरांगेंचे उमेदवार निश्चित बैठक काल औरंगाबादमध्ये मारामारी झाली, नांदेडलाही तीच घटना घडली. कुठेतरी जरांगेच्या नेतृत्वामुळे समाजात, म्हणजे आता मराठा समाजातच असे मारामारीचे प्रकार झाले, तुम्ही हे नेतृत्वाला? गेले काही दिवस मी प्रचारामध्ये आहे, कुठं कुठली बैठक झाली, त्या बैठकीत काय झालं याचा खूप काही अभ्यास मी केलेला नाही, तर या बाबतीत मला कुठलाही अंदाज नाही. त्यांच्या झाल्या असतील बैठका, आम्ही महाविकास आघाड्याच्या बैठकावर लक्ष देऊन आहोत. आमचे उमेदवार कुठले कोणासाठी प्रचार करायचा याच्याबद्दलची चर्चा आहे, दुसऱ्या पक्षात दुसऱ्या संघटनेमध्ये काय चाललंय याच्यात खूप काही मी लक्ष घातलेलं नाही. ती कारवाई होणार पण नाही. हेगडेंनी जे काय बोलले ते वरिष्ठांनी त्यांना सांगितलं होतं म्हणून ते बोलले होते, कारण भाजपची एक प्रवृत्ती आहे, खडा टाकून बघतात वातावरण काय होतं आहे. आणि आज या अख्ख्या भारतामध्ये तो खडा टाकल्यानंतर वातावरण हे भाजपच्या विरोधात झालेलं आहे. कदाचित हेगड्यांना म्हणूनच उमेदवारी दिली नसावी असं कळतंय. आणि याच्याबद्दल मी एकच प्रामाणिकपणे लोकांना सांगतोय, जर भाजपचं सरकार 2024 परत आलं तर लोकशाही राहणार नाही, संविधान राहणार नाही. आणि जेव्हा लोकशाही देशात नसते तेव्हा सगळ्यात मोठी अडचण मध्यम वर्गीयांची होते आणि गरिबांची होती, श्रीमंताची होत नाही, याची दक्षता आणि हा विचार आपण मनामध्ये घेऊन कुठेही फाटाफाटी होणार नाही, मतविभाजन होणार नाही याचा विचार करत महाविकास आघाडीच्या पाठीमागे लोकांनी भक्कमपणे उभं राहावं अशी विनंती या ठिकाणी करतो. दादा, एक शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हटलात की तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, अमोल कोल्हे देखील तसंच म्हणतात, माढ्यामध्ये आणि साताऱ्यामध्ये काही दिसेल पिक्चर? नक्कीच काय ना काहीतरी सकारात्मक गोष्टी तुम्हाला दिसतील. शेवटी कसं असतं की एखादा निर्णय घेतल्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी फुटली आणि मोठे नेते बाजूला झाले तेव्हा लोकांना असं वाटलं की त्या गटाचा म्हणजे अजितदादा मित्रमंडळाचा एक मान सन्मान भाजपकडनं ठेवला जाईल. पण आम्ही सुरुवातीपासून बोलत होतो की भाजप त्यांचा वापर करेल आणि मग त्यांना बाजूला फेकेल. आणि तशीच सुरुवात आता भाजपकडनं झालेली आहे आणि तो अंदाज अनेक आमदारांना नेत्यांना आल्यामुळे आता कदाचित त्यातले अनेक आमदार हे वेगळी भूमिका घेतील. पण आम्ही विनंती करणार आहोत साहेबांना की जे चांगल्या विचाराचे आहेत त्यांना मारून मुटकून नाहीतर धमकी देऊन जर आमदारांना पलीकडे घेऊन गेले असतील आणि ते चांगल्या विचाराचे असतील तर त्यांना नक्कीच स्वीकारलं पाहिजे. पण जे तिकडं जाऊन उगाचच खालच्या लेवलला जाऊन त्यांनी वक्तव्य केले असेल त्यांना कुठेही स्वीकारू नये अशी साहेबांना आम्ही विनंती करतो. मोहिते पाटील साहेब जे आहेत म्हणजे विजयभाऊ मोहिते पाटील साहेब, त्यांचा आणि आमचा संपर्क फार जुना आहे, त्यांच्याबद्दलचा आदर आहे, त्यांच्यात एक धाडस होतं. आता पुढच्या पिढीमध्ये ते धाडस आहे का भाजपच्या विरोधात आणि लोकांच्या बाजूने जाणं, हे येत्या काळामध्ये आपल्याला कळेल. आणि ते धाडस आजच्या काळामध्ये जे कुठले नेते नाही तर जे कुटुंब दाखवणार नाहीत, आज कुठल्या तरी धमकी नाही तर दबावतंत्राच्या खाली जे वागतील झुकतील नाही तर थांबतील, त्यांना येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अडचण येईल. मोहिते कुटुंबाच्या बाबतीत मला असं वाटतं की त्यांच्या काही पुढच्या पिढीच्या नेत्यांमध्ये ते धाडस आलेलं आहे, पण आता पुढं काय होतं हे येत्या काळामध्ये बघावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.